नमस्कार, मी अंजली पाटील, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कैरीपासून झटपट छुंदा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. चला तर मग, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कच्च्या कैरी लागतील. तर कैरीची निवड करताना कैरी एकदम घट्ट बघून आणि करकरीत अशा निवडायच्या, आणि त्यानंतर आपण ह्या कैरी खिसायला घेणार आहोत. कैरी खिसायला घेताना देठाचा वरचा भाग आहे तो काढून टाकायचा. मी एका कैरीचा दाखवण्यासाठी काढलेला आहे. आणि कैरी आपण खिसायला घेतो तेव्हा सालीसकट खिसायला घ्यायची, कारण आंब्याच्या सालीमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतं आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते, जे आपल्या स्किन आणि बॉडीसाठी चांगलं असतं. आणि आंब्याचा जो छान असा सुवास आपल्याला येतो तो आंब्यापेक्षा त्याच्या सालीमध्ये जास्त असतो, म्हणून साल अजिबात काढायची नाही, सालीसकट आंबे खिसायचे. तर मी ही कैरी आता खिसायला घेतलेली आहे. तर ह्या अशा सगळ्याच कैऱ्या आपण खिसून घेणार आहोत. तर मी आता तुम्हाला छुंद्यासाठी लागणारं साहित्य सांगते. एक वाटी कैरीचा किस, दीड वाटी साखर, तूप, मीठ, तिखटपूड बॅडगी किंवा काश्मीरी अशी लाल असावी, हिंग, हळद, 6 दालचिनीचे तुकडे, 6 लवंगा. आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. गॅसवर हे मी असं कढई ठेवून घेतलेली आहे. गॅस लावून घेतला, गॅस बारीक केला, कारण आपण तूप घालणार आहे. तूप करपायला नको म्हणून गॅस बारीकच ठेवायचा आहे. एक चमचा तूप घातलं, तूप थोडं तापलं की हे दालचिनीचे तुकडे टाकायचे, लवंगाचे तुकडे टाकायचे, थोडंसं तिथल्या तिथं हलवून घ्यायचं. आता आपण हिंग टाकून घेणार आहोत. चमच्याच्या टोकावर हिंग घेतलाय, साधारण 1 चमचभर. हिंग लगेच करपतो म्हणून लगेच आपण हा किस टाकायचा आहे. किस परतून घ्यायचं चांगला. एक मिनिटासाठी झाकून ठेवायचा किस. आता या किसाला वाफ आलेली आहे चांगली. त्यामध्ये आपण ही साखर घालणार आहोत. साखर पूर्ण अशी किसामध्ये ओली झाली की मग आपण बाकीचं एक एक साहित्य टाकायला सुरुवात करायची. आपण हळद घालणार आहे थोडी. हलका 1 चमचा तिखट घालणार आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मीठ घालणार आहे मी 1/2 चमचा मीठ. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवलेला आहे. आपण बारीक गॅसवर करत राहायचं. छुंदा खाली लागतो कढईला, करपतो. तो करपटवास आला की मग सगळ्या छुंद्याला करपटवास लागतो, म्हणून बारीक गॅसवर पूर्ण कृती आपण बारीक गॅसवर करायची. आता ही आपली सगळी साखर विरघळून झालेली आहे, एकदम पूर्ण साखर त्याच्यात हे झालेली आहे, मेल्ट झाली आहे. अशी उकळी आल्यासारखं दिसते, बुडबुड्याने उकळी यायला लागली. चांगली एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आपल्याला. मी थोडा गॅस मोठा करते 1 मिनिट. उकळी आलेली आहे आपल्या छुंद्याला चांगली. आता मी गॅस बंद केला. छुंदा आपला रेडी आहे. तर आता हा आपला छुंदा करून तयार झालेला आहे. तर आता हा छुंदा आपल्याला पातळ दिसत असला तरी थोड्या वेळानं तो कोमट झाला की घट्ट होतो. हा मुलांना थेपल्याबरोबर जास्त छान लागतो. थेपल्याबरोबर पूर्ण असा पसरून रोल करून दिला किंवा चपातीला लावून रोल करून दिला तर मुलं खूप आवडीनं खातात. फ्रीजशिवाय हा छुंदा 1-2 वर्ष बाहेर राहतो. 2 वर्ष आपण राहतच नाही, तो एवढा छान होतो त्यामुळं संपतो. मग प्रिझर्वेटिव्ह वगैरे घालायची गरज नाही आणि फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही छुंद्याला.
छुंदा पूर्ण गार झाला की असं बरणीत भरून ठेवा। हा माझा आधी केलेला छुंदा आहे, तर ह्याला मी सुती कापड बांधून दोऱ्यानं बांधून ठेवलेलं आहे। सुती कापड बांधण्याचं कारण म्हणजे हवेतलं जे बाष्प असतं ते छुंद्याला लागून छुंदा लवकर खराब होत नाही।